नमस्कार आणि योकार तुम्हाला प्रुडंट मिडियाच्या आमच्या या विधानसभेच्या काळातल्या कार्यावळीत दी ब्रेक अवर आणि ब्रेक अवर आम्ही घेतात अशा एक जो विषय आदले दिसा विधानसभेभर डिस्कस झाला मात्र सविस्तरपणा वेगळे चर्चा करतात आणि त्याचे खात्री थंचे त्या क्षेत्रातले तज्ञ बी हाडतात हंगे शुक्रारा विधानसभा जी आणि त्या विधानसभे वेळात दोन गजालीचे विधानसभे खूपच मोठी चर्चा झाली खास करून प्रश्नोत्तरच्या वरावे ती म्हणजे ऊस रोपाचेर आणि भात रोपाचेर आणि आणि मुख्यमंत्र्यान परत एक फाट घोषणा केली की जरी सद्याक ओवरऑल ॲग्रीकल्चरचा ग्रोथ रेट जो आसा, तो वन पॉईंट सेव्हन्टी सेव्हन म्हणजे एक पूज्य सत्याहत्तर टक्के असं जरी असलो आणि प्लॅनिंग कमिशनान सांगला की तो चार टक्क्यांचे वरचं मुख्यमंत्री सांगतात की आपण स टक्क्यांचे वरतो व झालो जर तो खूप मोठा चमत्कार असतो पण हो चमत्कार शक्य असा काय किंवा गोयांना जे गोकां शेतांच करणार शेत पडन पडपल्यात उठसूट सगळे सरकारी नोकरी फाटल्यान धावतात वा बाकीचे प्रोफेशना फाटल्यान धावतात तातले हुशारातले हुशार भुरगे आमचे गोयचे असतात ते वतात अशा वेळात गावांनीच कोण रवनात गावात कालपर्यंत एकोणीसशे एकसष्टात जी लोकसंख्या आशिल्ली लो ती अंशी टक्के आशिल्ली आणि सिटी भीत वीस टक्के आशिल्ली आज परिस्थिती बदलल्या आणि आज गावा भीत अशे तसे चाळीस टक्के लोक उरल्यात आणि सिटी भीत सगळे साठ टक्के लोक जाल्ले असतात शेतांच कोण अशा वेळात शेताक फुडार असा काही या दृष्टीनं हंगाम चर्चा करू सोदतात आणि ती चर्चा करण्यासाठी आमचेकडे हा दोन मानेस्त असतात तातुतले जे पहिले मनस्त असतात ते शेतीतले तज्ञ गोयातले गोय स्वतंत्र जातकर जे जा सरकार आले त्या सरकारां भितर खूप महत्त्वाची भूमिका तांनी केल्या जवळ जवळ चौदा वर्सां ते शेती खात्याचे संचालक आशिल्ले सोळा वर्सांत ते आरडीएचे संचालक आशिल्ले मोदी दोन्ही भितर दोन्हीचे संचालक आशिल्ले ते आणि आज जे शेतीच्याच क्षेत्रा भितर काम करतात आणि थं एक सल्लागार म्हणून एक तज्ञ सल्लागार म्हणून कन्सल्टंट म्हणून काम करतात ते हेमंत कारापूरकर नमस्कार दुसरे कडेन आसात ते सांगोळडेचे गावातले ज्यांचो जल्मा सावन आज मेन शेतकार आणि सांगोळ्या भितर जवळ जवळ सात आठ वर्सांचेर शेतचे काम सुरू केले आज साठ वर्षांची पिराय असा फाटली बावन्न वर्सां भितर काम करतात आज त्यांची बाळां आसा तींय बी शिकून सवरून पुसून शेतां भितर काम करतात असे एक स्वाभिमानी गोयचे शेतकार सांगोळ्याचे प्रकाश बली तुमक दोघांगे आमच्या स्टुडिओ भीत येऊकार आणि प्रकाश बाब कडल्यान सुरू करी हा खऱ्याने सांगले स्वाभिमानी शेतकार म्हणून शेताबद्दलचा तुमचा स्वाभिमान येऊन उलतना त्यांनापासून तुम्ही सांगताले खऱ्यांनीच शक्य असा मनोहर हो चमत्कार कर कर चमत करप जंय शेतां आज कोण करत न शेतां करून शेताची इतली उदरगत करप जाता असं शेतकार जर सगळे शेतकार जर शेतान काम करीत आणि त्याची फॅमिली करीत शेतात फायदा जायना असे जे म्हणतात ते खोटे असा शेतान फायदा असा म्हाका अनुभव असा आणि हाय रा, राज्य पुरस्कार पासून घेतलेला असा शेतीच्या बाबतीत भात पिकोव दुसऱ्यान हे जायना म्हणता शेतान शेतात शेतकार शेतां करिना हेजेर सरकारान जे पार्ट येतात शेतां त्याचे बंदी जाय जा शेतां ती त्यांची काढून घेऊ तीन वर्सां शेत पार कितें तरी कारवाई जाय शेतान जर लोक सांगता की नुकसान जाता म्हणतात शेतात आपण स्वतः कष्ट करीत कामदारा कामदाराकडून सगळेंच काम करीत जाल्यार जावंक शकना आपण कष्ट जावंक शकता ओके खूप बरो मुद्दा सांगला तुम्ही की जो शेत करणार शेत काढून घेऊचे काराबुरकर बाब वन पॉईंट सेवन्टी सेव्हन पर्सेंट ग्रोथ रेट आयची परिस्थिती भीत मनोहर पर्रीकार सांगतात सिक्स पर्सेंटाचे हाडटलो आणि सगळी तरेची शेतच म्हणजे फक्त भात नाही भात जावं ऊस जावं फळं जावं फुलं जावं या सगळ्या भाजी खास करून जी गोयकारांना या सगळ्या हातूर आपण उदरगत करतलो म्हणून शक्य असा सगळ्यात पहिले हा सांगू शकता की शेती व व्यवसाय फायदेशीर आता बऱ्या पद्धतीनं जर करीन सगळ्यांनी एकट्या जर काम करीन तर ता फायदो जाऊक शकता ओके okay. आणि लग... आता तुम्ही म्हले की मुख्य मान्य मुख्यमंत्र्यान काही उद्देश दवरल्यात एक वन पॉईंट सेव्हन पर्सेंट असा ते आपण स पर्सेंट करतलो ज्यो योजणं तिने आता अनाऊन्स hmm. केल्यात चड करून हो सपोर्ट प्राईज आणि काही बाकीच्यांनी सुद्धा आमदार असतात आणि आपले फार्मर्स क्लब्स असतात hmm. ताणी सुद्धा आज मशिनरी हाडून ती लोकांक शेतकऱ्यांक भाड्यान देतात थोडे आमदार आसा ते फुकट देतात आणि ताका लागून हे जे हेल्प जो येतो सगळे लागून नक्की जे उत्पन्न येतले आणि खर्च जातलो हातूंत जें जा अंतर आता आता म्हणतात की खर्च चढ जाता उत्पन्न कमी येतं हे उरफाडे जातले आणि मला म्हाका एकदम शंबर टक्के एक हें आसा गॅरंटीशी की हे नक्की वाटत एक गजाल गजल एक उदाहरण एकच सांगता की आज चार पाच दिसा पहिले पेपर आलेले सलते तिशेंत की शेती सकल सिजनाक स हजार पाचशे हॅक्टर कवर झाले म्हणून माझ्या हिशबा प्रमाणे ते चार पाच हजार साधारण आसता दर खरीफ सिजनाक हे आता हजार देड हजार वाढले कित्याक हाचो अर्थ इतलोच की ताचो फायदो पळोवन आज सतरा रुपयान जर भात मेळटा एक दोन टन जर एकरीक काढले तर आज सतरा दोन्ही चौतीस चौतीस हजार रुपये तुम्हाला ग्रोथ इनकम येतात खर्च काढलो जे डेफिनेटली तुमकां बरेचशे पैसे म्हणजे फायद्यास जाऊ शकता त्या दृष्टीन हे शेती व डेफिनेटली एक फायदेशीर व्यवसाय कारापुरकर सरांग एकरात जे दोन किन दोन टन जाता म्हणून खाजनेचे शेत शेत असा जे, शाद, जे चिखलाचे त्या बरोबर दोन दोन टन जात जे रेवट असा जे मराठ असा त्या एक एक टन सातशे किलो सोळाशे किलो असं जाऊ शकता आणि हे जाता खरे म्हटलं जी आज मोकाट गोरवा जे सोडलेले असतात त्याच्या सरकारान किती तरी ॲक्शन घेऊ जाय आणि आता किती आला खताची रेट वाढलेली असा आणि जर सपोर्ट प्राय सरकार दिता तर म्हाका दिसतं आणि तो, तो चोवीस ते पंचवीस रुपया तरी करपूक जाय तुमचे जसे समाधान जायत ना तुम्ही सरकारचे अवलंबून रावतले आणि मागीर सांगतले शेत फायदेशीर म्हणून ना 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 सगळी सरकारान दिवपचे आणि शेत फायदेशीर कशी ना जे आता किती असा जे पिकता दुसऱ्यान आता ते आम्ही आता सुरय भात लायत कर्जत लावून गेलो लायला जाल्यार त्याचे तांदूळ जायना त्याची जा मशिनरी ना हासर तांदूळ म्हजो मुद्दो तो ना सरकारान मदत दिली शिवाय शेत शेतेशी शे, शेती ही फायदेशीर जवपक शकना

ना, ना ताणी फक्त भाड्यान घेऊन यंत्रणा जी आज शेतीची ती सरकारने एक पुरवपची ताजे सबसिडी पाहिजे हायर सिस्टम जे देतात सरकार अतुन देतात ते छप्पन्नास टक्के सबसिडी असतं आणि त्या दृष्टीन मशिनरी मॅकनायझेशन ऑफ ॲग्रीकल्चर हे करूकच जात आज तुका लेबर मेळप शेतीं काम करपी काम लोकल तर भायले सुद्धा येतात ते एकदम भयंकर प्रायस सांगतात दोनशे रुपये देतात दोनशे रुपयांना तुक शेती परवडणार पहिली आशिली शंभर रुपया एकशे वीस रुपये आम्ही आता आमच्या फार्मार देतात दादल्यांक एकशे तीस रुपये देतात आणि काम करतात खंय गावांनी भितर म्हण बार्देस सारख्या तिसवाडी सारख्या चालतेस सारख्यात तीनशे रुपया सुद्धा

चार पाच जण अठ्ठा जण आम्ही लो लोन कापणी करून मळणी केल्या आता त्या आताचे भुरगे जेव्हा सध्या ना त्यांना सरकारान जे स्कुला भुरगे पाचवी पाच पाचवी जे क्लासीन गेलो त्यांना एक सब्जेक्ट असो दवरपाचो शेतान त्यांना वरून एक तांकां खंयच्या तरी शेतान वरून दाखोवन प्रॅक्टीस करपाक तांकां ज्ञान दिवपाक एग्रीकल्चर सायन्स जो विशय आसा सायन्सान एक तेंका एका विकान एक सब्जेक्ट दिवचो आनी तांकां फिल्डार व्हरून हांव एक सांगूक सोदतां आतांच मान्य मुख्यमंत्र्यान सांगलां की हांगा एग्रीकल्चर स्कूल जाय म्हणून आणि त्याने ते काढपा त्या दृष्टीन जर भरग्यान एक वर्साचा किंवा दोन वर्सचं जर कोर्स करीन सर्टिफिकेट कोर्स डिप्लोमा कोर्स इन ॲग्रीकल्चर तर भुरगे <coughs> स्वता स्वतः शिकल्याबरोबर काय बेकार रावचे ना काहीतरी त्या क्षेत्रात काम करून फुडे सरतले आणि त्या दृष्टीने शेती खराब बरोबर एक सांगत आमच्या भरगेपणात केन्नाच आमका शेत करपाक शिकवचे पडले ना गेले शेतात देवले आणि शेतातच वाढले आणि सगळे गजाली आम्ही शिकले आणि ते झाले तशात सगळे शेतांची काम कुमाराची काम जावं बाकीची कामं जावं मेस्तपणाची काम आणि कसं काम ही सगळी कामं जी पारंपारिक हातूतल्या तातूंतल्यान केली आज शाळा शिवाय काही काहीच शकना आम्ही जर शेत बी शिकतले आमकां शाळेत शाळा शाळेचीच गरज आसतली हा सर आता किती आताच्या भरग्यां हाय फाय सगळी वाट या टी व्ही फक्त आज घरात टी व्ही लावता आणि बसता आधी किती भुरगे अरे बाबा शेतांना वचून जाय शेतांना अमके काम करून जाय की तो भुरगे हो वचून सकाळी हा साडेपाच उठून शेतांना हो वतालो आताचे भुरगे वचून सोजी ना आता ते बापाय सांगता आपण स्कूटर जाय स्कॉला वचून नाही आता आधी आम्ही चलून तीन तीन पाच पाच किलोमीटर चलून स्कुला वयताले आज त्यांना साधारण गाडी येतात व्हरपा ना मजो मजो मुद्दो सरळ असा लोक उठसूट सगळो युथ असतं सगळो सरकारी नोकऱ्या फाटल्यान वता बरोबर आणि शेताकडे तो दुर्लक्ष शे करतात आणि सगळी शेत पडंग पड़ा लागले सरकारी नोकरी चढ फायदेशीर का शेत फायदेशीर सरकारी नोकरी म्हणजे किती आज शेत फायदेशीर असं मग ते करण मन लहान आणि फक्त फक्त भात फक्त भात त्याच्या भात लावायचा भाजीपाला लावायचा तुम्ही किती किती लावता आम्ही आता पावसान आमचे भात भात शेती गिमान तर आम्ही बाय मांडलेली असा बाय मांड पंप बसला पाईपलाईन शेतांच्या सबन शेतां सोडल्या दोन्ही शेतांनी माझ्या भाव आता वाटे केला आमच्या डिवाईड केला की मला एक कर साडेपाच पाच हजार दोनशे स्क्वेअर मीटर जमीन असतात सगळं एक साईड असा दो, दोन लाख एक तुम्ही किती लायत थंयसर आता आम्ही कलिंगड लावायताले अठरा किलोच्या पासून कलिंगड कडला अठरा किलोचे सेंटरचं मिनिस्टर हुकुमदेव नारायण शेतात येऊन पळवून कपडे घालून तू शेतकार घ्या म्हणा तू शेतकार कसं दिसना शेतात ग्राउंड विणटा विंगटा पळवून फाटी मात्र थापंड मारून बरो बरं खरं शेत काळींगणांना तर आम्ही त्या बाबा बियो काजूच कॅजिनॉट हाल किया आपण शेतांचे हे किंवा कलिंगड जेव्हा कलंगड की शेतांचे कलिंगड काढून कापून दिला खाऊ कळे हे वैतकूत पत्र धाडलं की नी मुद्दो बरे बरं हां मुद्द गजाली करप शक्य असा फायदेशीर कष्ट जाय